नमस्कार, मी कादंबरी कदम. ETV आणि चित्रलेखाची जी रेसिपी कॉन्टेस्ट आहे त्या प्रेक्षकांसमोर त्या प्रेक्षकांबरोबर मला माझं रुटीन शेअर करायला आवडेल. वेल, सकाळी ॲक्च्युली बरेच लोक सकाळी उठून एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात. मला असं वाटतं की माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एक्सरसाइजला पर्याय नाही, ते करावंच लागतंय. पण माझा योगासनांवर जास्त विश्वास आहे, कारण मला असं वाटतं की फिजिकल आणि मेंटल हेल्थ गोज हँड इन हँड. त्यामुळे तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही हेल्दी राहणं फार गरजेचं आहे आणि योगासनांचा आपल्याला उपयोग होतो. सकाळी उठल्यानंतर मी बोनविटा पिते, दॅट्स माय ब्रेकफास्ट. 11 वाजता मला काही सँडविच किंवा काही वेगळं स्नॅकिंग करता आलं तर मी ते करतेच, कारण मला भूक लागते 11 वाजता. त्याच्यानंतर दुपारी मला नीट जेवायला आवडतं, म्हणजे पोळी भाजी वरण भात कोशिंबीर. आणि संध्याकाळी 4 दरम्यान मी कॉफी पिते, किंवा लिंबू सरबत म्हणा, कोकम सरबत म्हणा, असं काहीतरी. आणि डिनर, म्हणजे रात्रीचं जेवण ज्याला आपण म्हणतो, ते मात्र मी 8:30 वाजता जेवते. त्याहीपेक्षा लवकर जर जेवता आलं तर उत्तम, कारण मला वाटतं की सूर्यास्ताच्या आधी, तर आत्ताच्या काळात शक्य नाही होत सूर्यास्ताच्या आधी जेवणं वगैरे, पण तरी 8:30 पर्यंत मी जेवतेच, कारण मला भूक लागते. मी उपवास करत नाही, मी कधीही उपाशी राहत नाही, त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण हां, गोड पदार्थ मला फॉर्च्युनेटली आवडतच नाही, त्यामुळे मी ते खात नाही. पण मला चॉकलेट खूप आवडतं, सो ते मात्र मी खाते चॉकलेट. आणि माझी आवडती भाजी म्हटली तर तुम्ही हसाल, या बरेच लोकं नाकं मुरडतील, पण माझ्या आईच्या हातची शेपूची भाजी मला खूप आवडते, जी बऱ्याच माणसांना आवडत नाही. आणि माझी फेवरेट डिश आहे सागोती वडे. मी कोकणातली आहे, राजापूर माझं गाव आहे, त्यामुळे सागोती वडे म्हटल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. आणखी एक माझी आवडती डिश म्हणजे पाणीपुरी. मी झोपेतून उठून 24 तास शूट करून कितीही दमले असेन, आजारी असेन, कोणत्याही मनस्थितीत पाणीपुरी समोर आली तर ती मी खाऊ शकते.